नमस्कार, मी ऋषी ऋषिकेश किशे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. काय मस्त चांदणं पडलंय, काय थंडी वाजते. नाही खोकला आता बरा आहे ना आपला? खोकला माझा? हा खोकला बरा आहे, मधून मधून येतो. काळजी घ्या खोकल्याची माझी. काय जवळकर साहेब, मी तुम्हाला कुठं कुठं म्हणू शकलं? तुम्हाला माझी स्टोरी ऐकायची ना? अरे हो, तुझी स्टोरी ऐकायची. नमस्कार करतो. मी हॉरर स्टोरीवर पिक्चर काढणार आहे, एक पडकावाडा. हॉरर पिक्चर म्हटलं म्हणजे पडकावाडा पाहिजे. त्या पडक्यावाड्यात एक म्हातारा राहत असतो. त्याची बायको आधीच मेलेली असते. मरताना तिने म्हाताऱ्याला सांगितलेलं असतं, माझ्या मुलांना नीट सांभाळा. कारण ती मुलं तिची फार लाडकी असतात ना म्हणून. म्हातारा तापट. म्हाताऱ्याचं आणि पोराचं एक दिवस कडाक्याचं भांडण होतं. म्हातारा पोराला घरातून हाकलावून देतो. एक दिवस ती म्हातारी त्या म्हाताऱ्याच्या स्वप्नात येते, माझा शब्द तुम्ही पाळला नाही, जा आता जास्त त्याला शोधून घेऊन या. तुम्ही बसा, गोष्टीतली म्हातारी म्हाताऱ्याला सांगते, तुम्हाला नाही. तुम्ही बसा, तुम्ही लवकर मुद्द्यावर या. त्या हॉरर बद्दल काहीतरी अमावशीची भयान रात्र. पाप पोराला शोधायला गाडी घेऊन बाहेर पडतो. अचानक वादळ सुरू होतो. उसळधार पाऊस. अचानक म्हातारीची गाडी बंद. भयान शांतता. म्हातारा गाडी स्टार्ट करण्याचा प्रयत्न करतो. कडक कडक कडक. फक्त वायपरचा आवाज. जवळच एक स्मशान असत. त्या स्मशानाचा दरवाजा हळूहळू उघडतो. दरवाजा उघडून बाहेर पडतो. आहे प्रचंड चिखल. फक्त म्हाताऱ्याच्या पावलाचे आवाज येऊ लागतात. प्रचंड वटवाकड त्या म्हाताऱ्याच्या डोक्यावरून जातात. एक फ्रेश ब्रीज जळत असत. त्यातून एक पांढरी आकृती बाहेर पडते. आवाज ऐकू येऊ लागला. डराव डराव. मुझे मालूम था तुम जरूर आओगे. आ गए ना. जीवाच्या आकांदाने पळू लागतो. त्याबरोबर त्याच्या मागून आकृती देखील पळू लागते. म्हातारा पुढे, आकृती मागे. म्हातारा पुढे, आकृती मागे. आकृती मागे, म्हातारा पुढे. इतक्यात म्हातारा त्या चिखलात पडतो. शांतता. फक्त आकृतीच्या पावलांचा आवाज. Bye.